गुंतलेले मनविडे तुझ्यासवे पर्व दुसरे भाग 22. हे राम, मी आता काहीच विचार करणार नाही. जास्त विचार केला तर मलाच वेळ लागायची वेळ येईल. संध्या हात धुवून साधनाला बघायला गेले, कारण वेदीत बाहेर होता. संध्या हळूच दरवाजा उघडून आत गेली. साधना बेडवर गाढ झोपली होती. संध्याला तर तिची खूप दया आली होती, कारण एकदम मलूड वाटत होती. चेहरा निरागस होता. शांत झोपल्यामुळे साधनाला न उठवताच संध्या माघारी फिरली होती. तिला स्वतःला थोडी धाकधूक वाटली. काय माहीत, पण मनात नको ते विचार थैमान घालू लागले आणि अस्वस्थ वाटू लागलं. इतकं सर्व त्रासदायक असतं. तिचं मन तिला विचारत होतं, पण उत्तर नव्हतं. मनातली चलबिचल क्षणात वाढली. आपल्याच विचारात चालली असताना समोर वेद येऊन उभा राहिला हेही तिने बघितलं नाही. ती त्याला धडकणार की वेदने तिला पकडलं. तशी ती दचकून भानावर आली. तू काय करतोस इथे? संध्या त्यालाच उलट विचारत होती. अग, मी किचन मधून येत होतो. तू आपल्याच विचारात चालली होतीस, धडपडशील म्हणून पकडलं तुला. कसल्या विचारात मग्न होतीस एवढी की मी समोर आलेला पण तुला दिसलो नाही? वेद हसत म्हणाला. कसल्या नाही, संध्या म्हणाली आणि जाऊ लागली. संध्या, काय झालं? अशी काही प्रॉब्लेम आहे का? मला सांग. वेद आता प्रश्नावर प्रश्न विचारत होता. त्याला काळजी वाटली. नक्की काय झालं हिचं? तो मनातच विचार करत होता आणि संध्या ह्यालाच एकटक बघत होती. तिच्या डोक्यात असलेले विचार ती कोणालाच विचारू शकत नव्हती. आपल्याकडे एवढे मोकळेपणाने बोलणारे कोणीच नाही. तिने गुगलवर माहिती सर्च करायचं ठरवलं. वेद तिच्या समोर टिचकी वाजवत होता. काय विचारात एवढी हरवते ही? काही बोलत पण नाही. ए बाई, दिवा स्वप्न बघतेस की काय? कि मी कोणी तुला हिरो असल्याची फिलिंग वगैरे नाही ना आली? एकटं बघतेस म्हणून विचारलं, वेद म्हणाला. तशी संध्या गडबडून गेली. नाही नाही, काही नाही, ते साधना वहिनींचा विचार करत होते, संध्या म्हणाली आणि जवळजवळ पळतच किचनमध्ये गेली आणि स्वतःला कामात व्यस्त केलं. खरं तर हनीमूनला बाहेर जायचा विचार होता वेदचा, पण संध्याच नको म्हणाली, कारण वेदी आजारी होती. देवदर्शन करता करता खूप दिवस निघून गेले होते, त्यामुळे डेट फिक्स होत नव्हती. आता कामावर हजर राहायची वेळ जवळ आली होती. आता धावपळ कुठे करणार? ये ये जा जा म्हणून मग सामंजस्याने हनीमूनला बाहेर जाणं कॅन्सलच झालं होतं. नंतर जायचं जसा वेळ मिळेल तसं. साधना वेदीचंही तेच मत होतं. वेद मात्र विचारात पडला होता. साधना वहिनीचा ही का विचार करते? तो येऊन सोप्यावर बसला. वेदीत समोरच बसला होता. विचारावं का ह्याला? बरं नाही का तिला? भाई, साधना वहिनीला बरं नाही का? संध्या म्हणत होती. वेदने विचारलं आणि वेदीचा चेहरा बघण्यासारखा झाला. हो, थोडा धावपळीचा त्रास झाला तिला. वेदीतने त्याला उत्तर द्यायचं म्हणून दिलं होतं आणि तो उठून साधनाकडे गेला. साधना अजूनही गाढ झोपली होती. तो तिच्या अलगद बाजूला पहुडला. त्याला तिची पप्पी घ्यायचा मोह झाला, पण आवरलं त्याला त्याने स्वतःला. तिची झोप मोड होऊन द्यायची नव्हती त्याला. तोही लगेच झोपी गेला. संध्याने जेवण झालं तसं लगेच सर्वांना जेवायला यायला सांगितलं.
साधनासाठीही ताट तयार केलं, तिच्या रूम मध्ये घेऊन गेली. लाईट लावून बघितलं तर वेदित पण होता. अरे बापरे, भाऊजी पण आहेत. आपण दरवाजा न वाजवताच आलो, आईंनाच पाठवते उठवायला, असा मनाशी विचार करत ती माघारी आली. तिला परत आलेलं बघून वेदीने विचारलं, काय ग, साधना उठली नाही का? तुम्हीच जा, तिथे वेदित भाऊजी पण आहेत झोपलेले, संध्या म्हणाली. तस ताट वेदी घेत पुन्हा आले, दरवाजा वाजवला, तसा वेदीत जागा झाला. हा, आळसावलेल्या आवाजात म्हणाला, उठून बसला. तशी वेदी आत आली. काय ग आई, वेदीत म्हणाला. साधनाला उठव, तिला जेवण दे, वेदी म्हणाली. आणि वेदीतला प्रश्न पडला, आई का इतकी काळजी करते हिची? त्याने वेदीकडून जेवणाचं ताट हातात घेत टेबलवर ठेवलं आणि साधनाला उठवलं. ती धडपडत उठली. समोर वेदीला बघून ती बावरलीच. आई, तुम्ही इथे? ती कसनुसं हसत म्हणाली. काय बोलावं सुचलंच नाही तिला. एकतर ती गाळ झोपून उठल्यामुळे सकाळच असल्यासारखं वाटत होतं तिला. अगं, तुझं जेवण घेऊन आले, तू जेव आणि आराम कर, वेदी म्हणाली आणि निघून गेली. वेदीत साधनाकडे बघून हसत होता. अहो, दुपार झाली, मी इतकी काळ झोपली? मला तर सकाळीच उठल्यासारखं वाटलं. आई जेवण घेऊन आल्या माझ्यासाठी? ती जेवणाचं ताट बघत म्हणाली. भारी ताट आहे राणीसाहेबांचा, वेदीत हसत म्हणाला. तुमचं काही असतं, जा तुम्ही जेवून घ्या, साधना थोडी लाजत म्हणाली. संध्या सर्वांना जेवण वाढत होती, वेदीतही आला, त्यालाही वाढलं तिने. सर्व कामं झाल्यावर संध्या आपल्या बेडरूममध्ये गेली. मोबाईल हातात घेत ती विचार करू लागली, कसं सर्च करायचं. काही थोडा वेळ विचार करून तिने सर्च केलं. आलेली माहिती वाचून बिचारी अजूनच घाबरली. अजून सध्याच्या युगात अजिबात काही माहिती नाही असं नसतं, पण काही गोष्टी या खोलात जाऊन कोणी सांगत नाही. आणि ते तिला गुगलने दाखवलं होतं. संध्याने मोबाईल पटकन बाजूला ठेवला. वेदने संध्याला बेडरूममध्ये जाताना बघितलं होतं, पण लगेच आला असता तर सगळे बोलले असते चाललं संध्याच्या मागून, म्हणून त्याने थोडा वेळ काढला. जसा बेडरूम मध्ये आला त्याने लगेच डोर बंद करून कडी घातली. तो आता संध्यालाच बघत होता. आता कसला एवढा विचार चालू आहे, वेदने विचारलं. तस आपल्याच विचारात गुंग असलेली संध्या दचकली. तू वेद कधी आला, संध्या म्हणाली. संध्या, काय झालंय काय तुला, वेदने तिच्याकडे बघत काळजीने विचारलं. काही नाही, काय होणार, संध्या सहज बोलली. अगं मग अशी का, कुठेतरी हरवल्यासारखी, वेद आता वैतागत म्हणाला. ते होय, ते मी मोबाईल बघितला त्याच विचारत होते, बाकी काही नाही, संध्या स्वतःला सावरत म्हणाली. ती मोबाईल हातात घेत म्हणाली, तिची चोरी पकडली जाऊ नये हीच भीती होती. का डिस्टर्ब आहेस एवढी, आईबाबांची आठवण येते का, तुला त्यांना भेटायला द्यायचं आहे का, वेदने तिच्या खांद्यावर हात टाकत प्रेमाने विचारलं. त्याचं प्रेमाने असं जवळ घेऊन विचारणं तिला खूप आवडलं होतं. ती तशीच बसून राहिली होती. तो थोडा अजून जवळ येत खांद्यावरचा हात गळ्यात टाकत तिला आपल्याकडे ओढलं. ती आपला मोबाईल बाजूला ठेवून मंगळसूत्राच्या डवलीशी खेळत होती, थोडी अस्वस्थ, थोडी उत्सुक. हृदयाची वाढत जाणारी ठकठक तिच्या आटोक्यात नव्हतीच,
त्या टोक्यांसोबत तीही स्वतःला त्याच्यात हरवत चालली होती. आता छातीवर खाली वेगाने होत होती, तर तिच्या मनाला आणि शरीराला वेदचे वेद लागले होते. तो तिच्याचकडे बघत होता. ही ओढ विलक्षण होती. एकमेकांना लागलेली आस वेगळी होती. या क्षणी ती पूर्ण जगाला विसरून फक्त त्यालाच बघत होती. तोही विसरलाच होता की जग. सगळ्या भावना मनात फेर धरू लागल्या. अंगात लावा उठू लागला. तिच्या ओठांची जबरदस्त ओढ वाटू लागली आणि त्याच्या हात तिला अजून जवळ ओढून मिठीत घेण्यासाठी वळले. ओठ आपल्या ओठात कैद करायचे होते. मऊ उबदार ओठ त्याला चाखायचे होते. तीही त्याच्या प्रत्येक क्रियेला प्रतिसाद देत होती. तीही त्याच्या मिठीत जाण्यासाठी धडपडत होती. तो तिच्या अगदी तोंडाजवळ आला. त्याचे गरम श्वास तिच्या नाकावर जाणवू लागले. तसे तिचे ओठ आपोआपच थरथरले. तो आता ओठांवर ओठ टेकवणारच की बाहेरून दरवाजा जोरात ठकठक झाले. वेद कधी नव्हे तो दचकला. जोरात होणारी हृदयाची धडधड आणि श्वास कसावसा कंट्रोल करत त्याने ओ दिला. संध्या तर पाळलीच नेहमीप्रमाणे वॉशरूम मध्ये. तिचं हृदय नुसतं तिच्या पुढे धावू पाहत होत. बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारत ती स्वतःला स्थिर करत होती. वेदी त्यांना आवाज देत होती. वेद संध्या बाहेर या. ऐन वेळेस दरवाजा ठोकवायला काय बरं झालं असेल एवढं. आग वगैरे नाही ना लागली. वेद पटकन धावतच दरवाजा उघडायला आला. दरवाजा उघडला तोच समोर मोठा बुके घेऊन मित्रमंडळी उभी होती. सरप्राईज, सर्व एकत्र ओरडले. अभिनंदन मित्रा, सर्व बोलले. पण वेदला एकटाच आलेलं बघून संध्याला विचारू लागले. वेद, अरे वहिनी कुठे आहे? विशालने विचारलं. हा येते ती, तुम्ही चला बसा. तसे सर्व सोप्यावर, खुर्चीत आणि काही जण खाली जमिनीवर बसले. बाहेर आता आवाज येत होता भरपूर, पण नक्की काय झालं संध्यालाही माहीत नव्हतं. तिला बाहेर जायला हवं होतं आता, पण त्याआधी तिला नॉर्मल व्हायला थोडा वेळ हवा होता. संध्या थोड्याच वेळात बाहेर आली. सर्वांना नमस्कार केला. बसायला सांगत चहा ठेवायला गेली. संध्याला बघून तर सर्व खूपच खुश झाले. वा, काय भारी आहे वहिनी, मस्तच, सुशांत म्हणाला. एक एक करत संध्याची स्तुती करत आणि वेदची मस्करी करत गप्पा मारत बसले होते. पाठोपाठ टेम्पो मधून मोठा बेड आला. तो बेड बघून आता तो ठेवायचा कुठे हाच प्रश्न पडला होता सगळ्यांना. मित्र पण ना कधी कधी नको तिथे शक्कल लढवतात. मूडवर पाणी फिरवून वर सरप्राईज दिलेल्याचा अभिमान बाळगणारे त्याचे मित्र तो मनातच त्यांना शिवाय घालत होता. सभ्य बरं का शिवाय. कल्ला ऐकून साधना वेदीतही त्यांच्या रूममधून बाहेर आले. तेही मग गप्पांमध्ये सामील झाले. असत असत गप्पा चालू असताना संध्याने चहा नाश्ता आणला. पोह्यांचा खमंग सुवास नाकात जाताच सगळेच तिकडे वळले. तिने पटपट चहा आणि डिश सर्वांना दिल्या. सगळेच जण अगदी स्तुती करत खात होते. वा वहिनी, काय भारी बनवलेत पोहे, मस्तच, खाऊन छान वाटलं. अजून असतील तर आणलेत तरी चालतील, सारंग म्हणाला. हो आणते, म्हणत तिने छोट्या वाडग्यात असलेले सर्व पोहे घेऊन आली आणि सर्वांना थोडे थोडे दिले. सर्वच खुश झाले. वेदची मज्जाच आहे बाबा, असं चिडवत आणलेला भला मोठा बेड बाहेर काढला. जोडायचा बाकी होता. तिथला पूर्वीचा बेड बाहेर काढत सर्व मित्रांनी नवा बेड आत लावून दिला. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.
पूर्वीचा बेड आता हॉलमध्ये शिफ्ट केला. मस्ती मजाक झाली. त्याचे सगळे मित्र निरोप घेऊन निघाले. भेटूया पुढच्या भागात लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.